दत्त सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे स्टेट असलेल्या या कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस होता चेअरमन गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी गटाला कोण आव्हान देणार अशी चर्चा सुरू असतानाच आंदोलन अंकुश संघटनेनं या निवडणुकीत दंड थोपटलेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकवीस जागांसाठी त्रेपन्न उमेदवारांनी त्र्याऐंशी अर्ज दाखल केलेत शेवटच्या दिवशी सत्ताधारी गटाकडून मलकारी तेरदाळे अनिलराव यादव शरदचंद्र फाटक यांनी तर आंदोलन अंकुशकडून धनाजी चुडमुंगे यांचे वडील दर्गू चुडमुंगे पुंडलिक पाटील सोमनाथ तेली शिवाजी मोडके शहाजी गावडे अलका माने आदींनी अर्ज दाखल केलेत आंदोलन अंकुशनं संस्था गट वगळून चोवीस अर्ज दाखल केलेत दाखल उमेदवारी अर्जाची उद्या छाननी होणारे अंतिम पात्र ठरलेले उमेदवारी अर्ज वीस जुलैपर्यंत मागं घेता येणार आहेत